आपला टॉपिक सुरू आहे स्ट्रेट लाईन बरोबर. आणि याच्या या लेक्चरच्या अगोदर स्ट्रेट लाईन या टॉपिकसाठी आवश्यक असणारे बेसिक पॉईंट्स आपण क्लिअर केलेले आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं काय, लोकस बरोबर का, लोकस त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेली होती. आता प्रत्यक्ष ज्याच्या नावानं हा जो टॉपिक आहे स्ट्रेट लाईन त्याविषयी आपण बघणार आहे. आता स्ट्रेट लाईनविषयी माहिती तुम्हाला माहिती आहे की स्कूल लेवलपर्यंत ज्योमॅट्री म्हटलं की तुम्ही एखादी लाईन काढायचा बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल समजा अशी एक तुम्ही लाईन काढली, ही स्ट्रेट लाईन झाली बरोबर का, त्या नावानंच हा टॉपिक आहे. तर स्ट्रेट लाईन हा एक लोकसच आहे. स्ट्रेट लाईन काय झाला, लोकस. याच्या अगोदर लोकसची जी एक्झाम्पल बघितलीत त्यामध्ये सर्कल हे लोकसचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, अँगल बायसेक्टर लोकसचं एक्झाम्पल आहे. तसं हे जे आहे ना लाईन, ही लाईन स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ लोकस बरोबर आहे. मग या स्ट्रेट लाईन या टॉपिकमध्ये कोणती ज्योमॅट्रिक कंडिशन दडलेली आहे ते शोधण्याचा जर प्रयत्न केला तर बघा, समजा एक पॉईंट या लोकसवरती घेतला. लोकस आता तुम्हाला दिसते लाईन, पण त्याला तात्पुरतं काय समजा लोकस. या लाईनवरती कोणता पॉईंट घेतला, ए. अजून एक पॉईंट घ्या बी, ते जॉईन करा बरं, केला जॉईन. आणि त्यामुळं तयार होणारा जो सेगमेंट आहे याच लोकसवरती आहे, बाजूला जात नाही. रिप्रेझेंट युनिक डायरेक्शन, काय सांगतात, युनिक डायरेक्शन. कोणतेही दोन पॉईंट घ्या, इथले दोन पॉईंट घ्या, जॉईन करा, तो सेगमेंट त्याच लाईनवरती आहे. हा यामध्ये दडलेला रूल आहे. इफ यू टेक एनी टू पॉईंट्स ऑन द लोकस, सेगमेंट जॉइनिंग द टू पॉइंट्स कम्प्लिटली लाय ऑन द सेम लोकस, ही जी प्रॉपर्टी आहे याला काय म्हटलं जातं, स्ट्रेट लाईन. पण जर सर्कलचं एक्झाम्पल घ्या बरं, हा सुद्धा लोकसच आहे. कुठलेही दोन पॉईंट घ्या, जॉईन करा बरं, त्यांना जॉईन करणारी ही जी लाईन आहे त्या अशा पाथवरती नाही आहे, वरदा लोकसवरती आहे का, नाही. त्यामुळं हे स्ट्रेट लाईन नाहीच आहे, असा बेंड झालेला आकार आहे. तर स्ट्रेट लाईन हा लोकसचा प्रकार आहे, एवढंच याच्यातून लक्षात ठेवा. म्हणून या टॉपिकमध्ये अगोदर आपण लोकस म्हणजे काय बघितलेलं आहे. आता स्ट्रेट लाईन जर लोकस असेल त्या लोकस इक्वेशन काय शोधावं लागेल. आपण याच्या अगोदर फाइंड इक्वेशन ऑफ लोकस बनत होतो बरोबर का. आता फाईन इक्वेशन ऑफ लोकसच्या ऐवजी फाईन इक्वेशन ऑफ लाईन असे प्रश्न असणार आहेत, ओके. पण लाईनविषयी काही बेसिक आयडियाज ज्या महत्त्वाचे आहेत की 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितल्या होत्या, त्या थोड्याशा आपल्याला रिवाईज करावे लागणार आहेत. आपला इथं एक्स ॲक्सिस घेऊया आणि इथं वाय ॲक्सिस घेतला, एक्स ॲक्सिस आणि इथं वाय ॲक्सिस असा घेतला आहे. इथं 90 degrees आहे. आता अर्थातच नंबर 1, 1, 2, 3, 4 असे नंबर असणार आहेत, -1, -2 इकडे सगळीकडे सगळेच नंबर लिहायची काय आवश्यकता नाही. इकडंसुद्धा 1, 2, 3 असे नंबर आहेत, -1, -2. प्लेन जो आहे, बोर्डचा जो सरफेस आहे, त्याचे चार भागामध्ये विभाजन झालेलं आहे. झाले का चार पार्ट, पार्ट पहिला, पार्ट दुसरा, तिसरा आणि चौथा. प्रत्येक पार्टला तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात, क्वाड्रंट. दिस इज क्वाड्रंट नंबर फर्स्ट, क्वाड्रंट नंबर सेकंड, क्वाड्रंट नंबर थर्ड आणि क्वाड्रंट नंबर फोर बरोबर आहे. आता एक ज्याला इक्वेशन शोधायचं आहे त्यासाठी जरा बघा. समजा मी पॉईंट इथं घेतला, हा पॉईंट घेतला, त्याचे कॉर्डिनेट्स सांगा बरं, 2, 2, 2 बरोबर आहे. इकडं 2 आणि इकडं 2. आता मी हा पॉईंट घेतो, बोला 1, 1 म्हणजे हा एक प्रकारचा लोकस निर्माण व्हायला लागलेला आहे. मी फक्त पॉईंट दोनच घेतलेत, अजून एक पॉईंट मी इथं घेतो, इथं 4 इकडं नंबर वाढवलेले नाहीत पण 4 आहे असं इमॅजिन करा. इथं 4, 4
आणि मग तीनच पॉइंट घेतले ना, ट्राय टू जॉईन दीज पॉइंट्स. हे पॉईंट हा लोकसच तयार व्हायला लागला. आणि हा जो लोकस आहे असाच पुढं वाढवला तर इकडं जाणारा हा लोकस तयार झाला. तुम्हाला लाईन दिसते, लाईन इज अ लोकस आत्ताच सांगितलं. मग याच्या अगोदरच्या काही लेक्चरमध्ये फाइंड इक्वेशन ऑफ लोकस असा प्रश्न होता. मग ह्याचं इक्वेशन शोधायचं आहे. आता ज्याला इक्वेशन 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 म्हणजे काय, तर कोणता तरी रूल यामध्ये दडलेला आहे तो रूल सर्च करा, शोधा आणि त्याचं रूपांतर अल्जेब्रामध्ये करा, त्यालाच इक्वेशन म्हणतात. आता ह्यात कोणता रूल आहे तुम्ही बघतायत, ऑब्झर्वेशन करा. इकडं पहिला नंबर वन, दुसरा नंबर वन, वन वन, टू टू, थ्री थ्री, म्हणजे काय रूल दडला आहे, एक्स कॉर्डिनेट जो आहे तोच काय, बरोबर का, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय, वाय. पण तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चर हे हेही सांगितलं असेल, तर ग्राफ पेपरवरती समजा असा एखादा पॉईंट असेल थ्री आणि फोर, तर याला म्हटलं जातं काय नाव होतं, एक्स कॉर्डिनेट आहे की पण अजून एक नाव होतं, आठवतंय काय? लाय समजा एखादा पॉईंट ए हॅविंग द कॉर्डिनेट थ्री फोर, तर एला हे जे थ्री दिसतंय त्याला एक्स कॉर्डिनेट म्हणतात, बरोबर आहे. याला वाय कॉर्डिनेट म्हणतात, तेही बरोबर आहे. पण या एक्सला अजून एक नाव आहे, अप्सेसा, बरोबर आहे. अप्सेसा काय म्हणतात, अप्सेसा. आणि हे जे चार आहे ना त्याला ऑर्डिनेट काय म्हटलं जातं, ऑर्डिनेट. आता अप्सेसा आणि ऑर्डिनेट ह्या दोन भाषेमध्ये हा नियम बसवून दाखवा बरं. एक्स इक्वल टू वाय म्हणजेच काय, अप्सेसा इज इक्वल टू, असे एक सेंटेन्स असेल म्हणजे प्रश्न तयार होतोय. बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ द पॉइंट पी सच दॅट अप्सेसा इज इक्वल टू ऑर्डिनेट, एवढंच असणार आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये सगळं हे स्ट्रक्चर कळायला पाहिजे. अप्सेसा इक्वल टू ऑर्डिनेट म्हणजे एक्स इक्वल टू वाय, याचाच अर्थ आहे एक्स मायनस वाय इक्वल टू. आणि असलं इक्वेशन स्कूलमध्ये असताना लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हवीमध्ये होतं, असली इक्वेशन गेलेली होती, पण त्याला अप्सेसा इक्वल टू ऑर्डिनेट म्हणायचं माहीतच नव्हतं तुम्हाला. आता माहीत पडलं की त्याच्या बारकावे आपण विचार केला तर. आणि ह्याचं इक्वेशन जर काढायला लावलं तर हेच ग्राफ येणार आहे ना तुम्हाला, बरोबर का. दहावीला जे प्रश्न होते, ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स इक्वल टू वाय, असा प्रश्न असायचा, बरोबर का. आणि मग तुम्ही टेबल तयार करता, एक्स वाय कोऑर्डिनेट शोधायचं, पुन्हा ग्राफ पेपरवरती असे पॉईंट प्लॉट करून जॉईन करायचं, बरोबर का. आता तो जो ग्राफ आहे तो आपण इथं दाखवलेला आहे, त्याचं इक्वेशन काय झालं, एक्स इक्वल टू वाय, ठीक आहे. आता हे एक तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे. आता लोकस, लोकसचं इम्पॉर्टन्स, त्याच्यानंतर लाईन, लाईनमध्ये असणार रूल शोधणं, इथंपर्यंत आपण बोलत होतो. याच्या पुढचा पॉईंट आपण घेणार आहे इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. कुठला पॉईंट घेणार आहे, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. बघा, इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन. आता लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजे काय हे जरा बघणार आहे. आता त्यासाठी काय विचार करायचा, बघा बघा, इथं एक्स ॲक्सिस घेऊया, इथं वाय ॲक्सिस घेऊया, पुन्हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, इथं ओरिजिन असणार आहे. आणि एक लाईन बघा मी अशी घेतो, इथं लाईन एल. आता ही लाईन एल बघा अशी तिरकी दिसते सगळ्यांनाच. आणि तुमचा अँगल मोजण्यासाठी कंपासमध्ये हे जे असतं ह्याला काय म्हणतात, प्रोट्रॅक्टर, हा उचलायचा आणि इथं ठेवायचा. तुमच्या असं लक्षात येईल, इथला जो अँगल आहे ना, इथला इथला सांगतोय, समजा इथला अँगल 50 डिग्री आहे, किती आहे 50 डिग्री आहे, आणि या बाजूचा किती असेल मग, 130 करेक्ट. आणि मग आता हा भाग मी पुसून टाकतो, लक्ष द्या डायग्रॅमकडे बघा जरा.
ही जी लाइन आहे ना ती या लाइननं एक्स ऍक्सिसशी केलेला अँगल, आता एक्स ऍक्सिस दोन प्रकारचे आहेत, एक्स ऍक्सिस याही बाजूला आहे आणि इकडेही आहे ना. मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट इज द अँगल मेड बाय दिस लाईन विथ एक्स ऍक्सिस, मग तुम्ही काही विद्यार्थी 50 सांगू शकतात, काही इकडचं सांगू शकतात. पण एक मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी ॲक्झियम्स तयार केले. आता ॲक्झियम्स म्हणजे काय, काय सांगा बरं, ॲक्झियम्स शब्द ऐकलाय का नाही कधी? नववीमध्ये असताना तुम्हाला किंवा आठवीमध्ये असताना मॅथमॅटिक्समध्ये सुरुवातीलाच पॉईंट लाईन प्लेन विषयी माहिती होती. त्यामुळे युक्लिड हा जो सायंटिस्ट आहे तर यांनी काय सांगितलं की मॅथमॅटिक्समध्ये काही अशा प्रॉपर्टीज आहेत की आपण ट्रू म्हणून ॲक्सेप्ट करतो. आता अशा प्रॉपर्टी आणि त्याचे पुरावा द्यायची गरज नाही, ज्या त्याला पॉश्युलेट्ससुद्धा म्हणतात किंवा दुसरं नाव आहे ॲक्झियम्स त्याला म्हणतात, ज्या गोष्टी खऱ्या आहेत असं आपण मानतो. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक पॉईंट इथं घेतला आणि यातून एका पॉईंटमधून हे अशी एक लाईन काढली, अशी एक लाईन काढली, अशी एक लाईन काढली, पटत आहे ना? आणि मग सांगू शकतो की एका पॉईंटमधून इनफायनाईट लाईन्स काढू शकतो. सध्या 5 काढलेले आहेत, पण असंच याच्यामध्ये सुद्धा अशा काढा, एका पॉईंटमधून लाईन्स किती काढू शकतो? इनफायनाईट. पटत आहे ना? आणि जे पटत आहेत त्याला पॉश्युलेट्स म्हणा किंवा ॲक्झियम्स म्हणा. येस, द स्टेटमेंट विच आर युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल, किंवा त्याचे जे ट्रू आहेत असं मानतो आपण, नॉट नीड टू प्रूव. लक्षात आलं, प्रूवची गरज नाही, याचा पुरावा मागत बसायचं नाही. पुरावा पाहिजे असेल तर मग काढा, असं पॉईंट काढत बसा रेषा, पटलं की म्हणा हां पटतंय मग त्याला ॲक्झियम्स म्हणा. तर हे तुम्हाला स्कूल लेवलला झालं आहे. तर अशा ॲक्झियम्स आपण लक्षात ठेवायच्या, त्या ॲक्झियम्सच्या आधारे मॅथमॅटिक्सचे पुढचे रूल्स तयार होत गेलेत. आता हे ॲक्झियम्स आहेत, मग तसं इथं ॲक्झियम्स काय म्हणायला सांगितलेत, अँगल मेड बाय लाईन विथ एक्स ऍक्सिस असा प्रश्न विचारला तर मॅथमॅटिशियनने सांगितलंय इकडचा अँगल सांगू नका. तर त्यांनी सांगितलं या बाजूचाच अँगल धरा, हे त्यांनी सांगितलंय, बरोबर आहे? ते आपण ॲक्सेप्ट करायचं मॅथमॅटिशियन. त्यांनी ज्या नियमानुसार सांगितलं ते प्रूव का बरं धरायचं, या बाजूला असलं धरत बसायचं नाही. त्यांनी डेफिनेशन अशी सांगितली, पॉझिटिव्ह साईडला केलेला अँगल. काय म्हणतो लक्षात आलं का? अँगल मेड बाय लाईन दिस लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. बघा शब्द का वापरतोय, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. मग आता तुम्ही म्हणा इथं नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि नंबर इकडं निगेटिव्ह असतात बघा, मग निगेटिव्ह साईड इथूनच इकडं असते असं नाही. इथं जरी तुम्ही थांबलात ही बाजू पॉझिटिव्ह डायरेक्शन, हे निगेटिव्ह डायरेक्शन असं कन्सिडर करा. तर अँगल मेड बाय लाईन, अँगल मेड बाय लाईन विथ काय, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, याला म्हटलं जातं इन्क्लिनेशन ऑफ लाईन. लक्षात आलं इन्क्लिनेशन ऑफ लाईन. मग इन्क्लिनेशन जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती असणार आहे? आता ही जी तिरकी लाईन मी अशी धरले, आता 50 डिग्रीचा अँगल दिसतोय तर इन्क्लिनेशन 50. अजून ही लाईन अशी खाली खाली केली तर 50 पेक्षा कमी अँगल तयार होणार आहे, कदाचित 40 होईल. असं करत 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 0 होईल. ही लाईन बरोबर अशी करून ठेवा ना एक्स ऍक्सिसवर, आणि एक्स ऍक्सिसवर ठेवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ती लाईन आता लाईन राहिली नसून त्या सरफेसवरती आहे, एक्स ऍक्सिसवरती आहे. आणि एक्स ऍक्सिसचा इन्क्लिनेशन काय असतो हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस 0. बघा इन्क्लिनेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय, 0, बरोबर का? आणि इन्क्लिनेशन 0 किंवा एक लाईन समजा ही अशी पासून टाकतो आणि एक लाईन अशी धरली बघा, ही लाईन PQ, ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, बरोबर का? समजा ही लाईन अशी खाली खाली घेत आलो आणि या एक्स ऍक्सिसवरती ठेवलो, इन्क्लिनेशन 0. आणि या ग्राफ पेपरवर बघा सगळ्या अशा आडव्या लाईन्स असतात, व्हर्टिकल लाईन्स असतात, ज्या सगळ्या ज्या आडव्या लाईन्स आहेत ना, ऑल लाईन्स आर पॅरलल टू विच ऍक्सिस,
आणि त्यांचा इन्क्लिनेशन काय झिरो मानायचा. इफ लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस देन इट्स इन्क्लिनेशन इज झिरो. मी फक्त इन्क्लिनेशन हा शब्द तुम्हाला नवीन ऐकायला मिळतोय त्याच्याविषयी माहिती सांगायला लागलेलो आहे. आणि ही लाईन अशीच खाली खाली इकडं आणली आणि या जागेवर ठेवली म्हणजे ते आता लाईनला लाईन न म्हणता एक्स ॲक्सिस म्हणा. आणि त्यामुळे इथं म्हणूया इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस इक्वल टू काय झिरो डिग्री. हा पहिला पॉईंट याच्या आधारे तयार झाला इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस झिरो. दुसरा पॉईंट असा तयार करूया इफ अ लाईन इज पॅरलल टू काय सांगा एक्स ॲक्सिस देन इन्क्लिनेशन बोला काय असणार आहे इज किती झिरो डिग्री. दोन पॉईंट तुम्हाला मी क्लिअर आत्तापर्यंत सांगितलेले आहेत बरोबर का. ही लाईन अशी असताना ही लाईन अशी असताना दोन शक्यता आपण पूर्ण केल्यात. हा अतिशय महत्त्वाचा आहे. इफ अ लाईन इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस झिरो सांगितलं आणि एखादी लाईन पॅरलल असेल एक्स ॲक्सिसला आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या अशा इन्फायनाईट लाईन्स असतात. इफ लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस देन इन्क्लिनेशन इज झिरो. ओके आता हे दोन पॉईंट कवर झाल्यानंतर आता मी पॅरलल लाईन अजिबात घेणार नाही. तिसरी पॉसिबिलिटी, पहिली शक्यता झाली, दुसरी शक्यता झाली, तिसऱ्या शक्यतेमध्ये मी काय करणार आहे ही डायग्रॅममधला पी क्यू पुसून टाकणार आहे. आता जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, ही मी लाईन अशी घेणार आहे बघा बरं, अशी लाईन घेतली, या लाईनला एल असं नाव द्या आणि मग इथला जो अँगल आहे तो झिरो आहे का सांगा बरं. नाही झिरो नाही अँगल हा, तर इथला काहीतरी अँगल असेल ना. समजा 30 डिग्री असेल तर 30 डिग्री इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल बरोबर. तुम्ही काय करा, अजून ही लाईन आहे अशी ढकलावरती, अशी इकडं ढकला. मी दुसरी शक्यता काढतो, ही लाईन एल वन म्हणूया, ही लाईन एल टू म्हणूया, याचा इन्क्लिनेशन घेतो 60 डिग्री. बघा लाईन एल वनचा इन्क्लिनेशन 30 डिग्री, लाईन अशी जशी वरती पुश केली इथपर्यंत आली इन्क्लिनेशन किती 60. अजून जरा पुश करा इकडं, इथं घ्या इन्क्लिनेशन एल थ्री म्हणा 90 बरोबर. आता हे अजून इकडं वाढवतो बरं का. आता अजून ही लाईन आहे इकडं ढकला. आता इथं गर्दीत लिहायला नको, इकडं करतो. समजा 120 एल वन एल टू एल थ्री एल फोर इन्क्लिनेशन किती 120. मला सांगा थोडक्यात एक टेबलाचा सरफेस आहे असं इमॅजिन करा आणि त्या टेबलाच्या सरफेसवरती असा हा चॉक आहे असं जरा परपेंडिक्युलर आहे टेबलाच्या सरफेसला आणि मग तो असा ठेवला तर इन्क्लिनेशन झिरो म्हणजे स्वतः एक्स ॲक्सिस. टेबलाचा सरफेस आहे तो एक्स ॲक्सिस मानला जातो आणि मग त्याच्यावरती हा जो चॉक आहे ना तो चॉक आता उचलायचा आहे. उचलायचं कसंही असं उचलून हवेत धरायचं नाही, एक टोक टेबलावरती ठेवा आणि दुसरं टोक फक्त उचलायचं असं आणि मग इन्क्लिनेशन अगदी 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री करत 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 90 होईल. 90 अजून वाढवा, 90 जास्त 120 इथं दाखवलं आहे बघा. असं करत करत या बाजूला 180 म्हणजे इन्क्लिनेशन कमीत कमी 0 डिग्री असेल बरोबर आहे का. 0 डिग्रीपासून 90 करत करत 180 आणि हे इन्क्लिनेशनचा अजून एक पॉईंट आहे. जर इथला अँगल जो आहे 30, 60, 90, 120 दाखवलं आहे त्याच्याऐवजी जो थीटा मानला गेला तर रिमार्केबल पॉईंट असा तयार झाला झिरो लेस दॅन आर इक्वल टू थीटा लेस दॅन आर इक्वल टू काय 180 असं मानलं जातं. पण रिमेंबर इथं एक पॉईंट महत्त्वाचा आहे, हा जो थीटा आहे ना इथं साईन काय दाखवलं आहे लेस दॅन आर इक्वल टू. समजा हे पुसूनच टाकलं तर याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, थीटा झिरो होऊ शकत नाही असा अर्थ होतो आहे. पण चुकीचं आहे ते, मगाशी सांगितलं एखादी लाईन एक्स ॲक्सिसवरती झिरो असू शकतं ना, त्यामुळे इथं हे असं सिम्बॉल असलंच पाहिजे. मग इथं जर असं केलं तर थीटा झिरो असेल म्हणजे स्वतः एक्स ॲक्सिस झाला
मग एक्सिस असा अँगल वाढवत 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 90 तयार केला, असं करत करत जास्त इकडं किती होईल 180, 180 झालं की पुन्हा 180 डिग्री होईल, बरोबर का? पण इकडं 180 होईल. मग कमीत कमी हे जे आहे ना इकडचं सिम्बॉल हे पुसून टाका. का बरं असं? कारण इकडचं 180 आहे, त्याला अगोदरच आपण 0 मानलंयच ना, त्यामुळे एकच डबल रेकॉर्ड करायचं नाही, 0 मानलंय ते इकडं. तर काय काही रेफरन्स बुकमध्ये त्याने असं लिहिलेलं आहे तसं ॲक्सेप्ट करायचं नाही. ओके, करेक्ट काय पाहिजे? इकडचं थीटा मे बी 0 आर ग्रेटर दॅन 0 अँड मॅक्झिमम व्हॅल्यू लेस दॅन 180. 180 पेक्षा जास्त इन्क्लिनेशन असू शकत नाही, बरोबर काय? विच ऑफ द फॉलोईंग इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन, आणि एखादा 225 डिग्री असेल, 300 डिग्री असं असणार नाही. तर पहिला आपला एक्स ॲक्सिस घेताना वाय ॲक्सिस असा इमॅजिन करा, 0 डिग्रीपासून 180 या दरम्यानच इन्क्लिनेशन असतो, ज्याच्या नावानं आपण इथं बघतो इन्क्लिनेशन ऑफ लाईन तेच बघतो इथं. आता सगळ्यांनी ही डायग्रॅम काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आणि डायग्रॅमच्या आधारे तुम्ही प्रत्येक लाईनचं इन्क्लिनेशन लिहिणार आहात. हे मी पुसून टाकतो, इथं डायग्रॅम काढा आणि डायग्रॅमशी रिलेटेड माहिती बघा. इफ थीटा इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन, इफ थीटा इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन, देन तुम्हाला असं लिहिलं पाहिजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन काय 180 डिग्री. हा पहिला पॉईंट तयार झाला. त्याच्यानंतर डायग्रॅममध्ये दिस काय काय दिसतं ते लिहूया. इन्क्लिनेशन ऑफ लाईन L1 इज इक्वल टू 30 डिग्री. पुढचं इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 इज इक्वल टू 60 डिग्री. जे डायग्रॅममध्ये दिसतं ते तुम्हाला लिहायचं आहे, बरं का? पुढं इन्क्लिनेशन ऑफ लाईन L3 इज इक्वल टू 90 डिग्री. पुढं इन्क्लिनेशन ऑफ आता बघा L1, L2, L3 असं नावं देत गेलो, पण मध्ये इथं वाय ॲक्सिस आलाय बघा, इथं आहे का, त्याला L4, L5 असं म्हणून त्या स्वतःचं नाव असताना दुसरं नाव कशाला ठेवायचं त्याला. त्यामुळे इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस, आणि हा मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन तयार झाला. व्हॉट इज इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस? तो आला 90 डिग्री. पुढं इन्क्लिनेशन ऑफ लाईन कोणता, L4 ना, L4 इज 120 डिग्री. हेही लक्षात असू द्या. मग 30 नंतर डायरेक्ट 60 असतं का? तर नाही, याच्यामध्ये इन्फायनाईट अँगल्स असू शकतात, लाईन्स असू शकतात, की त्याचे इन्क्लिनेशन 40 डिग्री, 41 डिग्री, 42 डिग्री असे अँगल्स असू शकतात. सगळ्या शक्यताचा आपण विचार इथं केलेला आहे, ठीक आहे? ही डायग्रॅम काढून झाल्यानंतर शेजारची माहिती तुम्ही लिहा. ओके, जरा बघूया पुढचा पॉईंट आपण. इथं मी सगळ्या ज्या लाईन्स आहेत त्याचं इन्क्लिनेशन आपण घेतलेलं आहे. आता जसं मगाशी तुम्ही रिमार्क लिहिले आहेत बघा, कोणते एक्स ॲक्सिसचं इन्क्लिनेशन काय होतं, एक्स ॲक्सिस इन्क्लिनेशन बोला 0. एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन काढली, PQ काढलं होतं बघा, त्याचं इन्क्लिनेशन. आता तेच टेक्निक इथं आहे बघा, वाय ॲक्सिसचं इन्क्लिनेशन 90, आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ही तर शेजारीच काढले बघा, ही आहे का, त्याचं इन्क्लिनेशन 90. मगापासून फक्त इन्क्लिनेशन या शब्दावरती आपण बोलत आहोत, बरोबर आहे? एखाद्या जमिनीवरती समजा एखादा पिलर उभारलेला असेल, मोठा पोल असेल रोवलेला, आणि तो थोडासा तिरका झाला, तर आपण काय म्हणतो, तो तिरका झाला, इन्क्लाईन झाला आहे. तो इन्क्लाईन जमिनीशी 90 डिग्री राहत नाही, असा तिरका होतो, मग ते जे इन्क्लिनेशन आहे ते टेक्निक इथं आहे,
मग समजा एखादी इमारत बांधताना त्याच्या भिंती असं तिरकी तिरकी बांधत गेलो, आपण म्हणा असं जर बांधत गेलं तर इट इज नॉट परपेंडिक्युलर टू द बेस. हे बघा अशी इमारत कोण बांधतं का तिरकं, तर परपेंडिक्युलर वगैरे बांधायचं असतं, ते काय तो वेगळा भाग आहे. आता फक्त तुम्हाला इन्क्लिनेशन ही कन्सेप्ट बघायचं आहे. आता इन्क्लिनेशन झाल्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे स्लोप अप अ लाईन. या बरं पुढचा पॉईंट स्लोप अप अ लाईन, स्लोप अप अ लाईन. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ अ लाईन एम या अक्षरानं डिनोट करतात, वेगळा अक्षर वापरायचं नाही. ओके बरं, आता स्लोप ऑफ अ लाईन म्हणजे काय जरा बघा. समजा इथं एक्स ॲक्सिस मी घेतला, इथं वाय ॲक्सिस घेतला. आता नंबर वगैरे देत बसत नाही बरं का. आता एक लाईन मी समजा अशी काढली, लाईन एल वन, इथं अँगल आहे 30 डिग्री. किती अँगल आहे? 30 डिग्री. तर ह्याचा स्लोप जो आहे ना तो डिनोट करण्यासाठी टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरतात. काय वापरतात? टॅन थीटा. असं का? कारण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साईन रेशो आहेच, कॉस रेशो आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक कॉस आहे, बाकी 6 चे 6 रेशो आहेत. आता विचार करा, ही लाईन समजा ही लाईन नसतीच तर मूळचा हा एक्स ॲक्सिस होताच ना. एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. समजा हे पूर्णपणे जमिनीचा सरफेस आहे आणि इथं हा रस्ता असा निघालेला आहे, बरोबर आहे. आणि इथं काहीतरी माती वगैरे अशी समजा टाकली आपण, तर नवीन येणारा रस्ता असा येणार आणि पुन्हा असा रस्ता जाणार ना. म्हणजे मूळचा रस्ता एवढ्यावरती उचलला गेला. आणि मग नेहमी सायकल चालवणारे विद्यार्थी काय म्हणाल, इथं आल्यानंतर म्हणाल हा रस्त्याला चढ आहे, बरोबर का. आणि वरून येणारं म्हणाल उतार आहे. तर हे जे दोन शब्द आहेत यालाच हा स्लोप अप लाईन म्हटलं जातं, बरोबर आहे. मग हा किती वरती रस्ता उचलला गेला हे सांगणं म्हणजे ते असं एवढा कट करा भाग, ए बी काहीतरी तर सी वापरा, तर इथं अँगल थीटा तयार होईल ना, आणि अशा रीतीनं हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, बरोबर आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल हे रस्ता किती उचलला गेला कशावर अवलंबून आहे? थीटावर अवलंबून आहे. आणि एवढंच नव्हे तर इथं समजा जास्त मातीचा ढिगारा एवढा मोठा असता तर असा रस्ता झाला असता वरती. तुम्ही इथं आल्यानंतर म्हणा राहू दे, पुढं जायची गरज नाही वरती, बरोबर का. हे सगळं वरती केल्यानंतर घसरणार आहे. इन्क्लिनेशन जास्त आला ना, इन्क्लिनेशन जेवढा जास्त तेवढा स्लोप जास्त. बघा मी काय सांगतो, हे इन्क्लिनेशन जेवढा जास्त तेवढा स्लोप जास्त. आपण कमी जागेमध्ये काही घर बांधलेले असतात बघा, दुसरा मजला वगैरे तयार केलेला असतो आणि जिना बसवलेला असतो, लोखंडी वगैरे जिना, तर हे असले जिनं बसवलेले असतात बघा. इन्क्लिनेशन हे प्रमाणापेक्षा जास्त असतो, 45 डिग्रीपेक्षा जास्त असतो. मग समजा तरीसुद्धा धाडस केलं वरती जायचं, पण इथं सपोर्ट बसवलेला असतो बघा, त्यांना माहीत असतं पडण्याची शक्यता असते, बरोबर का. डायरेक्ट इथं वरती गेले की पार्सल डायरेक्ट खाली. इन्क्लिनेशन जास्त जास्त, इन्क्लिनेशन जास्त असल्यामुळं स्लोप जास्त असतो. त्यामुळं स्लोप कशावर अवलंबून आहे? ह्या थीटावरती अवलंबून आहे. म्हणजेच इथं टॅन थीटा अप्लाय करायचं, हाईट प्राप्त झाली ना इथं. मग मला सांगा, इथं टॅन थीटा वापरला, इथला टॅन सी टॅन थीटा अपोजिट साईड म्हणजे ए बी, बरोबर का. ए बी अपॉन बी सी हाईटवर सगळं अवलंबून, ही हाईट वाढली हे रस्ता असं वरती जाणार आहे, बरोबर का. त्यामुळं स्लोप इज डिपेंड ऑन काय? हाईट, बरोबर. मग त्यासाठी टॅनस रेशिओ आहे, बरोबर ना. त्यामुळं इथं वापरताना टॅन थीटा फॉर्म्युला वापरलेला आहे, बरोबर आहे. आणि मग ग्राफ पेपरमध्ये जर वापरलं, बघा ग्राफ पेपरमध्ये एखादा पॉईंट घेतला इथं, आता ग्राफ पेपरचा विचार करा. हे असं घेऊया, इथं थीटा घेऊया, एखादा पॉईंट इथं काढूया. एखादे कॉर्डिनेट्स काय असतात? एक्स आणि वाय. इथला एक्स इथं असतो, बरोबर का, आणि इथला वाय इथं असतो. आणि मग टॅन थीटा काय? वाय बाय एक्स. आणि हा सुद्धा हा वाय बाय एक्स हा प्रश्न सी ई टीसाठी विचारलेला होता. एम इक्वल टू वाय बाय एक्स 12वीत गेल्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नावाचा टॉपिक आहे बरं का. तर
तर एका ठिकाणी वाय बाय एक्सच्या ऐवजी त्याने डायरेक्ट एम लिहिलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही वाय बाय एक्सला एम का लिहिलं, ह्याचा बेस आपल्या इथं आहे. याचं कारण वाय बाय एक्स टॅन अपोजिट अपॉन ॲडजेसंट, साईन वापरायचं नाही. त्याने सपोजिशन केलं आहे त्या पद्धतीने आपल्याला पुढं केलं पाहिजे. त्या नियमानुसार स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला सांगितला आहे, काय सांगा, टॅन थीटा किंवा काय पुढं वाय बाय एक्स. दोन वेगळे फॉर्म्युले यात धरले आहेत. कुठले कुठले सांगा बरं. पहिला फॉर्म्युला स्लोप एम इक्वल टू टॅन थीटा, हा एक फॉर्म्युला. दुसरा स्लोप ऑफ अ लाईन एम इक्वल टू काय वाय बाय एक्स, हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर ही जी लाईन दिसते ह्याचा स्लोप काढा बरं. या लाईनचं इन्क्लिनेशन काय दिसतंय तुम्हाला, 30 डिग्री, बरोबर का. मग हा ही जी लाईन आहे ना किती वरती उचलली गेली शोधता यायला पाहिजे ना. आणि त्यामुळं बघा बघा हे जे डायग्रॅममध्ये दिसतं आहे त्याच्यावर आधारित मी प्रश्न तयार करतो आहे. बघा काय येईल, बघा ए इन्क्लिनेशन, बघा ए इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 30 डिग्री, इथं दिसतंय बघा इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 30 डिग्री. फाइंड स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन असा प्रश्न तयार झाला. सोल्युशन, आता हे जे इन्क्लिनेशन हे 30 डिग्री काय इन्क्लिनेशन, पहिलं वाक्य येणार आहे इन्क्लिनेशन थीटा इक्वल टू किती 30 डिग्री. आणि मगाशी इन्क्लिनेशनचा अर्थ सगळ्यांना सांगितला आहे. आता डायरेक्ट पहिला फॉर्म्युला वापरायचा का दुसरा फॉर्म्युला वापरायचा सांगा, फर्स्ट फॉर्म्युला. देअरफोर स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप ऑफ अ लाईन एम इक्वल टू टॅन थीटा, याचा अर्थ टॅन 30. आणि टॅन 30ची व्हॅल्यू काय लक्षात आहे, टॅन 30ची व्हॅल्यू 1/, यस बरोबर आहे, 1/ काय रूट नाही, 1/√3, 1/√3. आणि तुमच्या सिलेबसला स्लोप आहे ना, अर्थातच सांगितले डेफिनेशनमध्ये टॅन आहे, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीतला टॅनचा जो आडवा कॉलम आहे ना तो फक्त माहीत पाहिजे, आडवी रो. टॅन 30 माहीत पाहिजे सगळ्यांना. आत्ता सांगितलं 1/, बघा मी सांगतो ते लक्षात ठेवा, टॅन 30 माहीत पाहिजे, पुढं टॅन 45 माहीत पाहिजे, आणि टॅन काय 60 माहीत पाहिजे, टॅन 90 माहीत पाहिजे. सांगा बरं याचं उत्तर. टॅन 30 अगदी बरोबर, टॅन 45 1, टॅन 60 ज्यांना माहीत नाही त्यांनी काय करा बघा, टॅन 45 हे एवढं लक्षात ठेवायचं, 1/√3. 30 नंतर 31, 32 असल्या तुमच्या सिलेबसला दिलेलं नाही, डायरेक्ट 45 विचारले. हे वरती काय लिहिले सांगा, हे काय वरती 1, ते इथं उत्तर लिहायचं, 10:45 ज्यांना माहीत नाही ते, जे विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये गरीब आहेत त्यांनी असं लक्षात ठेवा. टॅन 45 1 आणि टॅन 60 हे √3 पुढं ठेवायचं. तिन्ही पाठ झाले, ओके. आणि टॅन 90 मात्र नॉट डिफाईन, टॅन 90ची व्हॅल्यू डिफाईन नाही, ओके. त्यामुळे हे नियम पाळ झाले का, यस. आणि अशा रीतीनं तुम्हाला या डायग्रॅमशी रिलेटेड एक्झाम्पल इथं तयार केलेलं आहे. आता प्रश्नसुद्धा आपण तयार करू शकतो, कसा असेल सांगा बरं. बाकीचे अँगल राहिले ना, इफ द इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 45 डिग्री देन फाइंड स्लोप, याच पद्धतीनं लिहायचं बरं का. तुम्ही फक्त या 30च्या जागेवर इन्क्लिनेशन बदलणार आहे, बरोबर आहे. आणि प्रश्न तयार होईल, मी प्रश्न सांगतो इथे लिहून घ्या घ्या. इफ किंवा असं म्हणा, इफ नको, फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप ऑफ अ लाईन हॅविंग फॉलोइंग इन्क्लिनेशन्स,
फॉलोइंग इन्क्लिनेशन्स. पहला आता 30 डिग्री तुम्ही घेतलेलंच आहे बघा, ते मी पुन्हा मी देत नाही. 45 डिग्री नंबर 260 डिग्री नंतर इथं 90 डिग्री 90 डिग्री ओके. बरं अजूनही अँगल आहेत बरं का, ते कसे आहेत ते सांगतो तुम्हाला. जरा बघा इकडं आपला पहिला टॉपिकचं नाव सांगा, अँगल अँड इट्स. बघा ते नेहमी तिकडचा बेस इकडे घ्यावा लागतो आहे. जरा बघा, हा आपला एक्स ॲक्सिस घेतला, इकडं वाय ॲक्सिस घेतला. मला सांगा पहिल्या क्वाड्रंटपासून असे अँगल वाढत 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 इथपर्यंत जातात, अँगल इथं किती असतो 180 डिग्री. आता सगळेच अँगल सिलेबसला नाहीत, तुमच्या सिलेबसला बघा हा 30 डिग्रीचा अँगल आहे 60. पहिला जो क्वाड्रंट आहे ना त्याच्या तीन समान वाटण्या करा. 90 डिग्री आहे की नाही, समान वाटण्या कशा होते 30 30 30. मग इथं 30 लिहितो 30 लिहितो, इथं पुन्हा 30 घेतला किती होईल 60, आणि इथं किती 90. बरोबर आहे. मग 30 इन्क्लिनेशन 30 असताना, इथून इथपर्यंत इन्क्लिनेशन इथं 60 असताना, इन्क्लिनेशन 90 असताना बघा इथं घेतलं आहे बघा, आणि इथं 45 राहिलं बघा, संपूर्ण अँगल कितीचा आहे, त्याच्यामधला बरोबर मिडवे किती 45 असं करतो, तो 45 असणार आहे. ते इथं घेतलं बघा, अशा रीतीनं पहिला क्वाड्रंट पूर्ण. समजा मी इथं मिरर ठेवला, आरसा ठेवला इथं, तर मिरर इमेजेस इकडं दिसतील का नाही. सेम वे बघा, इथून इथपर्यंतचा टोटल अँगल किती आहे 30 डिग्री, 30चा गॅप आहे ना. मग इकडं 30चा गॅपनं पुढं जावा, कुठला अँगल येईल, अगदी बरोबर. म्हणून मग असे 120 दिलं होतं, तुम्हाला वाटत असेल 119 सरांनी काय घेतलं नाही. तर हा बेस आहे. इथं किती सांगा 120चा अँगल ओके. अजून सांगा, अजून ह्याच्या पुढं 30 150 अगदी बरोबर, आणि ह्याच्यात 30 मिळवलं की हा. अजून एक, जसं पहिल्या क्वाड्रंटमध्ये हा मिडवे शोधून काढला 45 डिग्रीचा काढला का, इकडचं सांगा मग इथं मध्ये असणार आहे किती, अगदी बरोबर. आता बघा जे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये जे जे अँगल दिसत आहेत त्याच्या बाहेरचा परीक्षेला अजिबात प्रश्न असत नाही. इफ द इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 120 फाईन स्लोप, इफ द इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 135 फाईन स्लोप. आता ते स्लोप काढायची शॉर्टकट मेथड सांगतो बरं का, ऑब्झर्वेशन करून. मला सांगा सगळ्यांचे टॅन रेशो पाहिजेत आपल्याला, इथला विचार करा. मग अशी उत्तर काढलंय, ह्याचं उत्तर किती होतं सांगा 1/√3 बरोबर आहे का. इथं डार्क लाईन म्हणजे 45 डिग्रीचे 1 हा बस एवढंच, आणि इथं मिरर ठेवल्यानंतर ह्याच्या इमेजेस तिकडं दिसणार आहेत बघा. इथून इथपण हे √3 दिसतं, इकडं बी √3 दिसणार या जाग्या. 120 आहे ना, 120 लगेच आरसा आठवायचा, आरसा सगळ्यांना माहिती आहे, दररोज उभं राहतच किती या पुढं. इथं √3, आणि जर एखादा प्रश्न असा विचारला टॅन 120 व्हॅल्यू किती, पाठ नसली तर हे असा इथं आता सांगलेलं हे करा, किती येणार आहे √3 ओके. त्याला प्लस की मायनस चिन्ह द्यायचं आहे, थोड्या वेळात कुठलं द्यायचं ते मी सांगतो, फक्त नंबर तरी ठरवूया. आता ही डॉटेड लाईन बोला 135 ची आहे, टॅन 135 बरोबर आहे, टॅन 135 डिग्री काय त्याला 1 म्हणा, आणि हे टॅन किती 150 किती 1/√3 बाकी आहे. अशा इमेजेस तिकडे जाणार आहेत, पण तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री पार्ट फर्स्टमध्ये मी हा रूल सांगितलेला आहे. कोणता बघा, ASTC रूल, ASTC या नियमानुसार पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो कसे असतात पॉझिटिव्ह. ए लिहिलंय ना ए म्हणजे ऑल, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एस लिहिलं, एस म्हणजे काय, साईन आणि कोसेक, कोसेक शेवटचा. मग साईन हा रेशो पॉझिटिव्ह याचा अर्थ बाकीचे काय, बाकीचे मध्ये टॅन आलं ना. तुम्ही उत्तर लिहाय पण निगेटिव्ह साईन द्यायला विसरू नका, लक्षात आलं. आणि
तुम्ही असे भी लक्षात ठेवू शकता इफ देयर इज अ ऑब्ट्यूस अँगल, ऑब्ट्यूस अँगल तिथला स्लोप नेहमी निगेटिव्ह असतो. स्लोप जर निगेटिव्ह असेल, स्लोप कसा निगेटिव्ह आला बघा इकडचे स्लोप, बरोबर का, निगेटिव्ह स्लोप आला तर काय ऑब्ट्यूस अँगल असतो, इन्क्लिनेशन तुमचा. ओके, आणि बघा इथं मी 1 नंबर दिला आहे, 45, 2 नंबर दिला आहे, 3 नंबर दिला आहे, 4 नंबरसाठी काय लिहिणार सांगा प्रश्न, 120 लिहा प्रश्न, मग असे निम्म्यातच राहिला आहे 120. 5 नंबरचा प्रश्न किती 135 डिग्री, आणि 6 नंबरचा 150 डिग्री. अशा रीतीने आपण आता प्रश्न तयार केला आहे. आता मी काय करतो, तुम्हाला हे होमवर्कसाठी एक्झाम्पल आहेत, पण मी एक दोन एक्झाम्पल इथली सॉल्व करून देतो. आता सोल्युशन बघा, हे सगळं काय दिलं आहेत, इन्क्लिनेशन ऑफ लाईन. आता हे लिहायचं कसा बघा, सोल्युशन इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज, हां कोणतं सोडून बघा, 30 डिग्री घेतलेलं होतं. आता मी काय करतो, तुम्हाला कुठला अवघड वाटते सांगा, 45, ठीक आहे 45 घेऊया, हां सांगा 45 डिग्री म्हणजे थीटा बरोबर काय 45 डिग्री. आता लगे स्लोप, स्लोप ऑफ अ लाईन फॉर्म्युला काय सांगतो, त्याला एम माना, म्हणजे टॅन थीटा, म्हणजे टॅन किती 45, म्हणजे 1, एम इक्वल टू 1, एम इक्वल टू 1. आता सीईटीला काय प्रश्न असतील बघा, इफ स्लोप इज 1, व्हॉट इज इन्क्लिनेशन, असा प्रश्न आहे बरं का. स्लोप इज 1, एका लाईनचा स्लोप 1 आहे तर इन्क्लिनेशन किती 45. हे रिव्हर्स प्रोसेसनं तुम्हाला ऑब्झर्वेशन करून सांगता येईल. आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. ओके, आता हे 60 होमवर्कला करा, 90 काय करणार, असंच लिहिणार इज 90 थीटा 90, इथं 90 ठेवा, टॅन 90 नॉट डिफाईन, असं शब्द लिहायचं पूर्णपणे. आता मी जातो ऑप्टिस अँगलचा घेऊया, आणि मग आपण इथं थांबणार आहोत ऑप्टिस अँगलचं घेऊन. मग ऑप्टिस अँगलमध्ये 120 आहे, 135 आणि 150 आहे, तिन्हीपैकी कुठला घेऊया सांगा, 120. येस, इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 120 लिहा, इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज 120, म्हणजे थीटा इक्वल टू 120 डिग्री, आणि इथं टॅन 120 डिग्री. आता दिस इज इक्वल टू, आता हे मगाशी तुम्हाला मिरर ठेवा आणि हे असं ठेवा, ते टेक्निक वापरलं तरी चालेल, किंवा ट्रिग्नॉमेट्री पार्ट फर्स्टमध्ये किंवा पार्ट सेकंडमध्ये, तिथं वेगळे आयडियाज मीच दिले आहेत, तिथं जरा ऑब्झर्व करा, ती आयडिया सांगतो. 120 आहे ना, त्याची मान्य अशी करा, आता मिरर वगैरे ठेवा बाजूला, वेगळं टेक्निक सांगतो. 120 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे बोला पटकन, सेकंड. मग सेकंड क्वाड्रंटमधला 120 हा अजून एका प्रकार लिहिता येतो, 180 मायनस किती 60, बरोबर का, 180 मायनस 60. अजून एक नियम सांगितला आहे, 180 हा अँगल हा एक्स ॲक्सिसवरचा असतो, कोणतं एक्स ॲक्सिसवरचा, डोंट कन्सिडर 180, हे टॅनचं टॅनच लिहा, 60 लिहा, फक्त वरचा पुढचा 60 नंबर घ्यायचा, टॅनचं टॅनच लिहा, हे ट्रिक आहे बरं का. 180 असताना त्याचा विचार करायचा नाही, का करायचा नाही, कारण तो अँगल एक्स ॲक्सिसवरचा आहे म्हणून, समजलं का. हां, आणि मग तसं असेल, आणि याला मायनस साईन द्यायला विसरू नका, कारण क्वाड्रंट कुठला आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये, टॅन कसा म्हणून, आणि मायनस साईन तसंच ठेवा. आता मायनसवरती हात ठेवतो, निव्वळ टॅन 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे. येस, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार सांगतो, टॅन 120 ची व्हॅल्यू काढायची, अजून एक प्रकार, सगळे प्रकार माहीत असू द्या, टॅन 120 ची व्हॅल्यू काढायचा, अजून एक टाईप, टॅनच लिहा 90 प्लस 30, कारण 120 हा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड. मग सेकंडमध्ये 90 पर्यंत जाणार, अजून पुढे सरकणार ना, त्यामुळं
90 प्लस काय असंही तुम्ही लिहू शकता. नंतर हे 90 अँगल हा कोणत्या ॲक्सिसवरती आहे? वाय. इथं कसं होतं? 180 अँगल कुठं होता? म्हणून टॅनचं टॅन बदल केलेला नव्हता. 90 अँगल कुठं आहे? वाय ॲक्सिसवरती असेल तर बदल करा. काय बदल करा? टॅनच्या ऐवजी कॉट वापरा. आणि 30 तसंच लिहा. डोंट कन्सिडर नाव 90. काय म्हणतो लक्षात आलं का? अशी एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस केलीत की नाहीत कुणास ठाऊक, पण मी ट्रिक त्यावेळेस सांगितलेली आहेत. आत्ता लक्षात ठेवा, 90 असेल तर टॅनचं रूपांतर कॉट करा, आणि चिन्ह मात्र मायनसच येणार आहे. ASTC नियमानुसार क्वाड्रन दुसरा आहे. दुसऱ्या क्वाड्रनमध्ये टॅन कसा? दुसऱ्या क्वाड्रनमध्ये टॅन कसा असतो? म्हणून मायनस दिलं. येस, मायनस कीप ॲज इट इज. अँड कॉट 30 व्हॅल्यू किती? अशा रीतीने ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू समान. लक्षात आलं का? हे बेसिक ट्रिक ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सांगितलं आहे, पण आपला आत्ताचा टॉपिक कुठला सुरू आहे? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये हे कशा स्टेप्स आल्या ते महत्त्वाचं नसतं. तुम्ही ह्याचा स्लोप 120 नंतर डायरेक्ट हा लिहिला तरी मार्क मिळतात. ओके, इथं आपण थांबूया.